नमस्कार, कुक विथ मयुरामध्ये आपलं स्वागत. आज आपण खास होळी आणि गुढीपाडव्यानिमित्त मसाले भात बनवणार आहोत. माझ्या घरी सर्वांचा हा फेवरेट भात आहे, खूप मस्त होतो. तर याकरता इथे मी एक कप बासमती राईस घेतला आहे. याला आपण आधी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यातून धुऊन मग अर्ध्या तासाकरता याला पाण्यात भिजत ठेवून देणार आहोत. यानंतर मसाले भाताकरता एक ताजा मसाला बनवून घेऊयात. यासाठी आपल्याला लागेल 1 टेबलस्पून सुके खोबरे, 2 टीस्पून धने, 4 काळी मिरी, 3 लवंगा, 2 वेलची, 1 स्टार फूल, 1 लहान दालचिनीचा तुकडा आणि लागेल 2 तमालपत्र. आधी एक पॅन गरम करायला ठेवून यात ही सगळी जिनस काढावीत आणि मध्यम आचेवर परतत राहणार आहोत. तर या ठिकाणी मसाला आणि खोबऱ्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसत आहे. याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्यावे. आता मसाला छान बारीक झाला आहे. यानंतर मसाले भाताकरता घेतलेल्या भाज्या आहेत 1 लहान बटाटा, थोड्या फ्लॉवरचे तुकडे, 1/2 ढोबळी मिरचीचे तुकडे, 1/2 गाजराचे तुकडे, 2 ते 3 सावंगवड्याचे तुकडे, 3 ते 4 टेबलस्पून मटारचे दाणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 1 टोमॅटो. तर इथे मी सर्व भाज्या लांबट उभ्या आकारात कट करून घेतल्या आहेत, जेणेकरून सर्व भाज्या समान शिजतील आणि दिसायलाही चांगले होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊन आवडत्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. याचबरोबर फोडणीकरता लागणारं साहित्य आहे 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, 2 तमालपत्र, थोडे काजू गर आणि लागेल ओलं खोबरं, तूप आणि कोथिंबीर आवडीनुसार. आधी एक पॅन गरम करायला ठेवून यात तूप आणि तेल ओतून घ्यावे. यानंतर यात मोहरी टाकून ती तडतडू द्यावी. यात जिरे टाकावे, तमालपत्र आणि कांदा टाकून तो छान परतून घ्यावा. साधारण 2 ते 3 मिनिटे कांदा परतल्यावर आले लसूण पेस्ट टाकून घ्यावी. यात हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, काजूगर टाकून घेणार आहोत. यानंतर सर्व भाज्या आणि टोमॅटो टाकून छान परतून घ्यावे. मीठ देखील टाकून घेऊयात. आता वर झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाज्या शिजू द्याव्यात. 2 ते 3 मिनिटानंतर भाज्या पुन्हा नीट हलवून घ्याव्यात. यात आता 1/2 तास पाण्यात भिजत ठेवलेला तांदूळ टाकून छान मिक्स करून घ्यावे. यानंतर यात 2 कप गरम केलेले पाणी ओतून घेणार आहोत. याचबरोबर नुकताच केलेला ताजा मसाला देखील ऍड करावा. आणि वर झाकण ठेवावे. गॅस मध्यमाच्यावरच असावा. साधारण 5 ते 7 मिनिटानंतर मसाले भातातील पाणी पूर्ण आटले आहे. आता वर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप आवडीनुसार टाकून घ्या आणि वर झाकण ठेवून द्यावे. समजा तुम्हाला पॅनच्या तळाला मसाले भात लागण्याची भीती असेल तर गॅसवर आधी एक तवा ठेवून वर मसाले भाताचं पॅन ठेवून द्यावे. गॅस मंदाचेवर असावा. आता बरोबर 10 मिनिटानंतर खूप मस्त भात तयार झाला आहे. याचा सुगंध खूप मस्त दळवतोय. पॅनच्या तळाला भात कुठेही लागलेला दिसत नाहीये. तेव्हा हा चमचमीत आणि टेस्टी मसाले भात घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा मसाले भात कसा झाला हे कमेंट्सद्वारे कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.